भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगाव सिद्धीत पोहोचले. या अगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती. आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकार विरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून अगोदरच दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत जर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे. आज सकाळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. गेल्या आठवड्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली होती. मात्र अण्णा आंदोलनावर ठाम असल्याने भाजप नेते अण्णांची मनधरणी करत आहेत. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसा झाली आणि खलिस्तानी फुटीरवाद्यांनी लाल किल्ल्यावर आपला झेंडा फडकवल्याने देशाची मान शर्मेने खाली गेली होती. या गोष्टीमुळे शेतकरी आंदोलन बदनाम झाले आणि याची दखल घेऊन अण्णा हजारे बॅकफूटवर जातील असा भाजप नेत्यांचा कयास होता. पण अण्णा मात्र मागे हटायला तयार नाहीत. म्हणून गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. पण अण्णा मात्र ठाम आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.